नमस्कार, मैं मुंबईचा राजेश। ही आपल्या यूट्यूब चॅनलचं स्वागत आहे। मी काही थोडी माहिती घेऊन आलो तुमच्यासाठी। मी एक माईक घेतला होता, मावनोचा। हा मावनोचा माईक मी माझा फोन आहे रेडमी नोट 9 प्रो मॅक्स। रेडमीच्या फोनला माईक लागत नाही, एक्स्टर्नल माईक सपोर्ट करत नाही। तर ही थोडी तुमच्यासाठी माहिती ही देतो आहे। ॲक्च्युली कुठल्याच मोबाईलची अशा काही मोबाईल आहेत त्यांना एक्स्ट्रा माईक सपोर्ट करत नाही त्यांच्या कॅमेऱ्याला। भरपूर शोधलं यूट्यूबवरती तर मला ओपन कॅमेरा म्हणून एक ॲप्लिकेशन मला भेटलं। तो मी डाउनलोड केला होता ओपन कॅमेरा म्हणून। तर ओपन कॅमेराचा एका डिसॲडव्हान्टेज आहे की क्लिअरिटी बरोबर येत नाही, त्याची क्लिअरिटी बरोबर येत नाही। त्यामुळे तो मी ॲप अनइन्स्टॉल केला आणि खूप सर्च केल्यानंतर मला दोन ॲप भेटले, एक HD कॅमेरा आणि एक कॅमेरा म्हणून ॲप आहे। तर थर्ड पार्टी ॲप मी यूज करतोय यासाठी, कारण की जो रेडमीचे फोन आहेत त्यांना एक्स्टर्नल माईक सपोर्ट करत नाही। आता अपडेट केलं असेल, पण माझ्याकडे रेडमी नोट 9 प्रो मॅक्स आहे तर त्याला तर सपोर्ट करत नाही। मी भरपूर ट्राय केलं, भरपूर यूट्यूबवरही सर्च केलं आणि काही काही मोबाईलला सेटिंग असते, सेटिंगमध्ये जाऊन तो मायक्रोफोन ऑन करायला लागतो तर होतो, पण मी भरपूर ते ट्राय केलं पण ते झालं नाही। म्हणून मी थर्ड पार्टी ॲप यूज करत आहे त्याच्यासाठी। ते दोन तीन ॲप आहे, एक ओपन कॅमेरा म्हणून आहे आणि दुसरा HD कॅमेरा म्हणून, एक कॅमेरा म्हणून ॲप आहे। तर तुम्हाला तो मी दाखवेन, तुम्ही बघत असाल। मी त्याची लिंक पण पाठवून देईन तुम्हाला, त्या कॅमेऱ्याची सॉरी त्या ॲपची लिंक पण तुम्हाला पाठवून देईल। कॅमेरा मला ओपन कॅमेरा मला ठीकठाक, म्हणजे क्लिअरिटी एवढी खास नाही वाटली। मी तो केला होता, मला क्लिअरिटी एवढी खास नाही वाटली। एक कॅमेरा म्हणून ॲप आहे, त्याच्या माध्यमातून गोष्टी बोलतोय मी, तर तुम्हाला आवाज माझा येतो आहे का क्लिअरली ते नक्की कमेंट करून सांगा। आणि मी तुम्हाला आता रेडमीचा फोनवरून कॅमेरावरून तुम्हाला मी माझा आवाज येतो का ते तिथं पोचतो का तुमची बघा तुम्ही, कारण की लावून बघतो। आता मी हा ऑफ करतोय मी थर्ड पार्टी ॲपचा कॅमेरा, रेडमीचा रिअल कॅमेरा, रेडमीचा, त्याच्यामुळे मी चेक करतोय आवाज येतो का। तुम्ही बघा सर माझा आवाज तुमच्या पोचतोय का, कारण की मी माईक चेक करतोय, माईक माझ्या कॉलरला लावलंय। बघूया आपण, आता मी हा माईक काढला आहे, ठीक आहे। आता मी रेडमीचा जो इनबिल्ट माईक फोनमध्ये त्याच्याही तुमच्याशी मी बोलतो आहे, तर तुम्हाला माझा आवाज येतोय का त्याच्यातून तुम्ही चेक करा। कारण की मी आता थोडा लांबच आहे फोनपासून आणि बघूया तुमच्यामध्ये तो आवाज येतोय का माझा रेडमीच्या इंटरनल माईकमधून। आता परत मी आलो आहे कॅमेरा ॲपमध्ये, थर्ड पार्टी ॲपमध्ये आलो आहे। ॲक्च्युली याचा एक डिसॲडव्हान्टेज काय आहे, याचा एक डिसॲडव्हान्टेज आहे की माझ्या ब्लूटूथ आहे आपलं सेल्फी स्टिकचं, त्याला सपोर्ट करत नाही आहे। मला स्वतः उठून ते हाताने मला प्रेस करावं लागतं स्वतः उठून, कारण की ह्याचं हा ब्लूटूथ सपोर्ट करत नाही त्या कॅमेऱ्याला, कॅमेरा थर्ड पार्टी ॲपला। आणि क्लिअरिटी चांगली आहे या थर्ड पार्टी ॲपची, म्हणून आम्ही हा कॅमेरा ॲप म्हणून घेतला आहे। HD कॅमेरा पण, HD कॅमेरा ॲप पण आहे, दोन आहेत ॲप आहेत, एक कॅमेरा ॲप आहे आणि HD कॅमेरा ॲप आहे, त्या दोन्हीमध्ये जाऊ शकता। आणि फीचर पण खूप चांगले आहे त्याच्यामध्ये आणि क्लिअरिटी पण, म्हणजे ओपन कॅमेऱ्यापेक्षा HD क्लिअरिटी मला चांगली वाटली, त्यामुळे मी हा ॲप घेतला आहे। तुमच्याकडे थोडीशी माहिती पोहोचायची याची, कारण की एक्स्ट्रा कॅमेरा काही काही फोनला लागत नाही। ॲक्च्युली रेडमीचा असू रेडमीचे असून दे, काही काही मोबाईलला सपोर्ट करतात एक्स्टर्नल माईक। तर हा मी माईक मावनोचा मागवला होता, मावनो AU100 म्हणून आहे त्याचा, हा मागवला होता। तर मी ट्राय करत होतो, ॲक्च्युली तो सपोर्टच करत नव्हता ह्याला रेडमीच्या फोनला। तर मी असं सर्च करता करता एकदम ॲप शोधले, त्याच्यामधून मी थोडा भरपूर ॲप शोधले त्याच्यामध्ये, आता भरपूर ॲपमध्ये मी ट्राय केला तर होत होतं काही काही ॲपमध्ये, पण हे दोन ॲप मला असे भेटले
त्याच्यामध्ये एक्स्ट्रा माईकचा साऊंड आवाज यायला लागला, त्या मी हे दोन माईक घेतले आहेत. की स्टार्टिंगला तर मी ते लावत होतो, आवाज साऊंड येतच नव्हता याचा, म्हणजे त्या रेडमीचा रिअल कॅमेरा त्याच्यातून तो आवाज येत होता. आणि आता आवाज कसा येतो नक्की सांगा तुम्ही. ही छोटी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी आलो आहे, कारण की काही जण एक्स्टर्नल माईक यूज करून ब्लॉग बनवतात आपले, ठीक आहे, काय त्याच्यामुळे त्यांचा असा प्रॉब्लेम होऊ नये. कारण की माझा जसा प्रॉब्लेम झाला तसा दुसऱ्याचा प्रॉब्लेम होऊ नये, त्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे त्यांना सांगण्यासाठी की बाबा काही मोबाईलला एक्स्टर्नल माईक लागत नाही. तर नक्की तुम्हाला आवडला हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. मुंबईचा राजेश म्हणून, आणि मी असेच काही डाऊट असेल तर तुम्हाला घेऊन येईन. मी तब्येत काही दिवस ठीक नसल्यामुळे घरीच बसून थोडा व्हिडिओ बनवत आहे. आता मी हा माझ्यापर्यंत एका जो मला अनुभव आला आहे माईचा, एक्स्ट्रा माईचा, तो तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय. कारण जे नवीन युजर असतील, जे नवीन यूट्यूबर असतील, कारण की ज्यांच्याकडे पैसे नाहीत तर जास्त मोठा 2-2 हजाराचा माईक घेण्यापेक्षा जास्त माईक घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी आहे. तर हा मला पडला 700 रुपयाला, याच्यापेक्षा छोटा पण येतो एक माईक, तो 300-350 भेटतो माउनोचा. आणि बोयाचे माईक पण लागत नाही, माउनो आणि बोयाचे म्हणजे एक्स्ट्रा माईक कुठलेही लागत नाही. बोयाचा माईक पण ट्राय केला, तो पण लागत होता. तर तुमच्या हीच माहिती मला पोहोचवायची होती. ट्राय करा, थर्ड पार्टी ॲप यूज करून तुम्ही व्हिडिओ बनवू शकता त्याचा. त्याच्यातून मी माईक घेतला, आता बोललो, आता काय करू मी, म्हणजे आता पैसे माझे वेस्टच गेले असं मला वाटलं सर्व. पण मी खूप सर्च केलं यूट्यूबवरती आणि भरपूर ठिकाणी, तर मला हे दोन ॲप मिळाले. ते चांगले आहेत, म्हणजे चांगली क्लॅरिटी देतात. तर तुम्हाला मी नक्की याची लिंक पाठवेन. म्हटल्यास हे गुगल प्ले स्टोअरवरती फ्रीमध्ये भेटतात, तुम्हाला पैसे खर्च करायची काही गरज नाही. तुम्ही हे दोन्ही ॲप घेतला, दोघांमध्ये एक ॲप, दोन्ही पण ॲप चांगले आहेत. पण मी एक कॅमेरा म्हणून ॲप यूज करतो आहे, आणि एच डी कॅमेरामधून तुम्ही यूज करू शकता, तो पण खूप चांगला आहे. आणि मी माझा व्हिडिओ इथे संपवतो. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.